इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक धडा विसावा आपले भावनिक जग प्रस्तावना. मुलांनो, आपण आपल्या मनातील भाव विविध प्रकारे प्रकट करीत असतो. आनंद, दुःख, राग, प्रेम, तिरस्कार, चीड, वैताग यांसारख्या आपल्या मनातील अनेक भावना आपण आपल्या कृतीतून व्यक्त करीत असतो. यातील काही भावनांचा अतिरेक झाला किंवा आपण एखाद्या गोष्टीवर जास्तच विचार करू लागलो तर त्याचे काही दुष्परिणामही घडत असतात. त्याचीच माहिती आज आपण या पाठातून घेणार आहोत. करून पहा. मुलांनो, तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक गोष्टी करत असता. अनेक गोष्टींना तुम्हाला सामोरेही जावे लागते. त्या वेगवेगळ्या प्रसंगी तुमच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. उदाहरणार्थ, एक, तुम्ही सकाळी वृत्तपत्र वाचत असताना जर नैसर्गिक आपत्तीचे चित्र पाहिले, त्यापासून झालेले नुकसान पाहिले की तुम्हाला त्याबद्दल चिंता वाटते, वाईट वाटते, तुम्ही दुःखी होता. दोन, आपल्या सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट होय. वर्तमानपत्रात क्रिकेटच्या बातम्या असतील, म्हणजेच एखाद्या सामन्यात आपल्या देशाला विजय प्राप्त झाला असेल तर आपण खूप आनंदी होतो, आणि जर आपला देश पराभूत झाला असेल तर आपण खूप नाराज होतो. तीन, वर्गातील एखाद्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर तुमचे भांडण झाले तर तुम्हाला त्याचा किंवा तिचा राग येतो. चार, तुम्ही सर्कस बघायला गेल्यानंतर त्यातील विदूषकाची करामत पाहून तुम्हाला खूप मजा वाटते. त्याच्या करामती पाहून तुम्ही आनंदाने टाळ्या वाजविता. माणसाच्या स्वभावाचे असे कितीतरी पैलू असतात. म्हणजेच माणूस कधी रागावतो तर कधी कोणाला मोठ्या मनाने माफ करतो. त्याला कधी कुणाबद्दल मत्सर वाटतो, म्हणजे एखादा जर आपल्यापेक्षा पुढे निघाला असेल तर त्या व्यक्तीबद्दल त्याच्या मनात तिरस्कार निर्माण होतो. दुसऱ्याच्या प्रगतीवर माणूस जळतो तर माणसाला कधी एखाद्याबद्दल प्रेम, माया, आपुलकी वाटत असते. कधी तो दुसऱ्याचा विचार न करता स्वार्थीपणाने आपलाच विचार करून वागतो, तर कधी वेळ आली तर इतरांसाठी आपल्या काही गोष्टींचा त्याग करायला, इतरांना मदत करायलाही तो पुढे येतो. म्हणजेच मुलांनो, राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती, प्रेम, चीड, नाराज होणे या सगळ्या आपल्या भावना आहेत. वेगवेगळ्या प्रसंगांनुसार आपण त्या व्यक्त करीत असतो.